स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलणार असल्याचं कळतंय. 5 जिल्ह्यांमध्ये निवडणूक आयोगानं माहिती मागवलेली आहे. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावाचा अंदाज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याचा अंदाज व्यक्त करतोय आणि त्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आता निर्माण झाला आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 5 जिल्ह्यांमध्ये निवडणूक आयोगानं माहिती मागवली. ऑक्टोबरमध्ये कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज आहे आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पाच जिल्ह्यामध्ये ज्या जागा रिक्त झाल्या होत्या 87 जिल्हा परिषदेच्या, त्यावर आता निवडणूक आयोगाने एक पत्र पाठवून सध्या परिस्थितीची माहिती मागवली आहे. या निवडणुका आज जरी पत्र माहिती मागितली तरी या निवडणूक प्रक्रियेला 2 महिन्याचा कालावधी लागतो आहे. सप्टेंबर अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अपेक्षा आहेच. ऑक्टोबरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असं एकूण भाकीत आहे. या पत्राचं उत्तर जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ सगळी परिस्थिती देतील. मागच्या वेळेससुद्धा निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारची माहिती मागवली होती. त्यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि तशी विनंतीसुद्धा आम्ही कोर्टातही केलो होतो आणि आयोगानेही तशा पद्धतीचे विनंतीपत्र पाठवलं होतं.